एक्साइटेड आहात सगळे? चला जाऊया. मस्त मी रेडी झालेलो आहे. आता नाश्ता केलेला आहे, काकूंचे हातचा मस्त पोहे खाल्ले जे तुम्हाला मी दाखवले, आणि आता गाडी साफ करून आम्ही निघतो आहे. सकाळचा टाइम झालेला आहे 11:30. तर काका, काकू, मनाली, साक्षी सगळे येतील आणि आम्ही आज जातो आहे महाबळेश्वरला. महाबळेश्वरला बघूया कुठले कुठले स्पॉट कव्हर करतो, आणि काका आपले लोकल आहेत, त्यांच्याबरोबर जी गोष्ट ते शेअर करतील अबाउट महाबळेश्वर, जे जे स्पॉट शेअर करेन, जे जे नॉलेज मिळेल आपल्याला, ते सगळं मी तुम्हाला सांगेन. तर चला आपली जर्नी चालू करूया. सगळ्यांनी आता हाजरी द्या. काका प्रेझेंट. प्रेझेंट. मनाली प्रेझेंट. काकू प्रेझेंट. साक्षी प्रेझेंट. तर चला आपण जातोय. कुठे जातोय काका आपण? महाबळेश्वर. एक्साइटेड आहात सगळे? चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, वडवले बाबा की जय, डोल्या गणपती जय. गणपती बाप्पा म्हणजे आलंच की सर. तर आता मी आहे पसरणी घाटवर आणि हे काही दृश्य दिसते राईट हँड साइडला, पण माझी नजर आहे रस्त्यावर. जर तुम्ही इथे लाईक ड्रायव्हिंग आवडते तुम्हाला, तर या घाटावर जरूर या तुम्ही, मजा येईल चालवायला. फक्त ओव्हरटेक्स वगैरे जास्त करू नका आणि हे नजारे बघा तुम्ही. वाई पाचगणीला जातो ना घाट, पसरणी घाट, खूप मस्त घाट आहे. आणि हे बघा, तर ओव्हरटेकिंग चालू आहे यांची. तर मी आलो आहे आता महाबळेश्वर मध्ये, आणि अच्छा पाचगणी मध्ये आलोय, सॉरी हा पाचगणी मध्ये आलोय, आणि पुढे मॅप्रो आहे पाचगणीचं, मोठं मॅप्रो आहे ते. पण तुम्ही बघू शकतात की पावसाळ्यात जेव्हा आपण कम्पेअर करतो आणि आता जे आहे ट्रॅफिक ते खूप कमी आहे. सो हे आहे की जे पर्यटक आहेत ते आता कमी येतील, बट मला वाटतं की डिसेंबरचा जो सेकंड हाफ आहे न्यू इयर वगैरे तेव्हा इकडे एकदम फुल असेल. तर काका जे आहेत ना ते आपला फर्स्ट स्पॉट आता बोलतील. काका आपण कुठे जातो आहे पहिल्या स्पॉट मध्ये? महाबळेश्वरला गेल्यावरती क्षेत्र महाबळेश्वरला जायचंय, महाबळेश्वराच्या मंदिरात. अच्छा मस्त. आणि त्यानंतर कुठे जाऊ? त्याच्यानंतर आर्थर सीट. आर्थर सीट पॉइंट. त्याच्यानंतर वेन्ना लेक, महाबळेश्वरचा मार्केट, त्याच्यानंतर केटर्स पॉइंट, त्याच्यानंतर कृष्णा लेक पॉइंट. ओ वा चिखली. तर मित्रांनो बघू शकतात की आपण आज खूप काय काय फिरणार आहे, मोठा दिवस होणार आहे. अरे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. तर हे बघा आता महाबळेश्वरला मी एंट्री करतोय आणि इथे घोडे आहेत. तर इथे तुम्ही हॉर्स रायडिंग आणि बोटिंग करायला येऊ शकतात, बट आम्हाला इथे थांबायचं नाही, आम्हाला जायचंय क्षेत्र महाबळेश्वरला. तिथे एक मस्त मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, तिकडे जायचंय. हा रस्ता बघा, डेस्टिनेशन अजून 3 किलोमीटरवर आहे. 3 किलोमीटर कव्हर करायला 20 मिनिटं दाखवतोय. तर रस्ता इतका खास नाही आहे, बट जे आजूबाजूला आहे ना जंगल एकदम कवर्ड आहे हा ट्रीजनी, झाडांनी, तो खूप ॲडव्हेंचरस बनवतो या रस्त्याला. एकदम आतमध्ये आलेलो आहे आम्ही आता क्षेत्र महाबळेश्वरला जात आहे. तर आता इथून 3 किलोमीटर आहे टोटल आणि पूर्ण रेड आहे, लाईक ते गाड्यांचे जे चालवणारे आहे ड्रायव्हर्स ते पण सगळे खाली आले. आणि एक इकडे व्यक्ती बोलले की 2 ते 3 किलोमीटर अशीच लाईन आहे. का लाईन आहे माहिती नाही, पण एकदम अरुंद रस्ता असल्यामुळे कदाचित पुढे काहीतरी अपघात नाही तर काहीतरी झाला असेल, त्यामुळे लाईन आहे. बघूया, थोड्या वेळ थांबू नंतर चेक करू की काय आहे. हे बघा मित्रांनो आता एकदम प्रॉपर जंगलात आलेलो आहे, रस्ते एकदम कच्चे रस्ते आहेत आणि सगळीकडे जंगल आहे. जेव्हा पण समोरून बस नाही तर कुठली मोठी व्हेकल येते ना गाडी, तेव्हा मग सगळे अटकतात आणि मग परत चालू होतात. ते फक्त 2 किलोमीटर कव्हर करायचे आहेत, त्या 2 किलोमीटर कव्हर करायला अर्धा तास अजून लागेल. तर बघूया हळूहळू जातोय आम्ही. हे बघा आर्थर सीट पॉइंट, एल्फिस्टन पॉइंट वगैरे सगळे राईटला आहे, इथून राईटला असेल वाटतंय. बघा हा रस्ता
हे बघा जंगल आहे, एकदम जंगलाच्या क्षेत्रात आलोय आणि परत आम्हाला इथे ट्राफिक मिळालंय. आता कुठली बस येते आहे काय माहिती नाही, बघूया. तिथून गाड्या येत आहेत, गाड्या जात आहेत तिथून, बघूया काय. तर मित्रांनो, जर तुम्ही प्लॅन करत असाल आत्ता क्षेत्र महाबळेश्वरला यायचं तर मी बिलकुल नाही बोलीन. हे असे रस्ते आहेत, बट हे लोक पैसे तर पूर्ण घेतात, 50-50 रुपये दर माणसाला, आणि इकडे पण 20 रुपये घेतले. तर अशी आहे आपली स्थिती महाराष्ट्राची, महाराष्ट्रवाल्यांकडूनच ते लोक पैसे घेत आहेत. आणि रोड पण नाही आहे, खड्डे खड्डे आहेत. तर मी रेकमेंड नाही करत ही प्लेस तुम्हाला, पण मंदिर जरूर रेकमेंड करेन. मंदिराकडे या, आता नको या, थोड्या दिवसांनी या. तर आम्ही पोचलेलो आहे या मंदिराकडे, मंदिराकडे जातो. ते बघा तिकडे गाडी पार्क केली आहे आणि या मंदिरात जातोय. तर काका, या मंदिराचं तुम्ही वैशिष्ट्य सांगा काय आहे. पंचगंगेचा उगम, पाच नद्यांचा उगम तिथे होतो. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि साई. ओके. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तुम्ही सांगितलेलं ते पण सांगा. सोनोपंत डबीर आणि जिजाऊ मातांचं मला वाटतं सुवर्ण तुला केली. ओके. श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट आपले सहर्षपणे स्वागत करीत आहे मित्रांनो. तर चला, तर हे आहे आमचं फर्स्ट स्टॉप इन महाबळेश्वर. दुपारचे वाजलेले आहेत 2:13. थोडंसं ट्रॅफिक मिळालं, थोडा उशीर झाला, बट बघूया कसं आहे मंदिर. मस्त दिसते हा थार, ऑटोमॅटिक आहे. हे बघा महाबळेश्वर मंदिर, श्री महाबळेश्वर मंदिर. ते बघा मित्रांनो, तिथे देवस्थान आहे समोर. दर्शन घेऊन आम्ही इथे आलोय. असं काही आहे वाईब, कळच बघा तुम्ही, लांबूनच पाय पडत. जय श्रीराम, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, हरे कृष्ण. मित्रांनो, हे बघा, हे आहे मार्जोरी पॉइंट, आणि मार्जोरी पॉइंट मध्ये खूप सारे माकडे आहेत. हे बघा छोटे बेबी, बघ किती क्यूट आहे. तर आता आम्ही आर्थर पॉइंटला जात होतो, आर्थर सीट पॉइंट. तर तिथे पण असं ट्रॅफिक लागलेलं आहे, तर बघूया ट्रॅफिक कधी खुलतं आणि मग आम्ही जाऊ नंतर. कदाचित आज सॅटरडे असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे, बट ठीक आहे, आमच्यामध्ये पण भरपूर पेशन्स आहे. आणि आज वेदर जरा थंड आहे, आता 20 डिग्री दाखवतोय या MID मध्ये, कारच्या MID मध्ये. तर ती बघा तिकडून बस येते आहे ना, त्या बसने सगळ्यांना अडवलंय. माझ्याप्रमाणे ना एक रूल बनवायला पाहिजे की अशा मोठ्या बसेसला अलावच नाही केलं पाहिजे अशा पॉईंट्सवर जायला. तुम्ही आधीच प्रवाशांना उतरवा तिकडे आणि नंतर चालत जावा. आता बघा सगळ्यांना इनकन्व्हिनियन्स किती होतोय, माझ्या मागे पण भरपूर लाईन लागली आहे. मी बघा मित्रांनो, खारुताई आणि खारुताई गेली आणि हा बघा कसा मस्त खातोय. चणे खातोय, कॉर्न खातोय माहिती नाही. बघा खारुताई आली परत.
हा बघा सनसेट काय मस्त दिसतोय सनसेट, आता सनसेट झालेला आहे.